देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची आता भेट घेतोय आणि विशेषतः त्यांच्याकडे मेडिकलच्या सीट्स वाढवून देण्याच्या संदर्भातली मागणी आम्ही करतोय. त्याचा प्रस्ताव आम्ही परिपूर्ण दाखल केलाय. जवळजवळ अंडर ग्रॅज्युएट सीट्समध्ये 1700 सीट्सची वाढ करण्याची मागणी आमची आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 700 सीट्स जवळपास वाढवण्याची मागणी आमची आहे. या संदर्भातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी आमच्याजवळ आहे ते सगळं आम्ही प्रस्तावामध्ये पाठवलेलं आहे. मुळात आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये SEBCचं आरक्षण आपण दिलेलं आहे, AWSचं आरक्षण आहे जे कदाचित आता पुढच्या वर्षी लागू होईल कारण कोर्टाने ते यावर्षी लागू करू दिलं नाही आहे. या पार्श्वभूमीवर ओपनच्या सीट्स ज्या काही कमी होत आहेत त्या सीट्सची भरपाई ही या माध्यमातून करून पूर्वी जेवढ्या सीट्स ओपन करता होत्या तेवढ्या किंवा त्यापेक्षा अधिक सीट्स या ओपनला मिळाल्या पाहिजेत जेणेकरून आरक्षणाचा फायदाही झाला पाहिजे आणि त्यासोबत कोणाला असं वाटण्याचं कारण नाही की आमच्या सीट्स कमी झाल्या आहेत आणि त्या दृष्टीने सगळी व्यवस्था आम्ही केली आहे आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न असा आहे की याच वर्षी या जागा आम्हाला मिळाव्यात. आता अनायसे सुप्रीम कोर्टाने पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भात थोडी त्याची मुदत देखील वाढवून दिली आहे. कदाचित त्यासंदर्भात इतक्या तातडीनं निर्णय होऊ शकेल का आमचा प्रयत्न आहे. त्यासंदर्भात मी आता नक्की सांगू शकणार नाही पण अंडर ग्रॅज्युएटच्या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की यावर्षीही निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने मी स्वतः आता त्यांची भेट घेऊन तशा प्रकारे त्यांना विनंती करणार आहे. माझी आधी चर्चा देखील त्यांच्याशी झाली आहे. मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांची देखील भेट घेणार आहे. सदिच्छा भेट देखील आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काही विषयांवर चर्चा देखील मी त्यांच्याशी करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या मनातला जो विषय आहे त्या संदर्भात देखील चर्चा निश्चितपणे त्या ठिकाणी होईल याबद्दल कुठलीही शंका नाही कारण महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार देखील आम्हाला निश्चितपणे करायचाच आहे. त्याही संदर्भात माझी चर्चा होईल पण आमची 9 तारखेला देखील या ठिकाणी कोर कमिटीची बैठक दिल्लीमध्ये आहे त्यामुळे त्याही संदर्भात त्याही बैठकीच्या दरम्यान काही चर्चा माझ्या होतील त्यांची देखील भेट या ठिकाणी मी घेणार आहे.